आपण स्वतःला एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र मानतो, जे की आपण नाही होत. त्यांच्याकडे 33 कोटी देवी देवता आहेत. हिंदू हा एक मूक प्राणी आहे, याचा अर्थ ते साधारणपणे तोंड उघडत नाहीत. अनेक प्रकारे दुसऱ्या महायुद्धाच्या मोठ्या भागाचा खर्च भारतीय मंदिरांमधल्या सोन्याने पुरवला होता, त्यासाठी वेळ संपत चालली. ही एक गोष्ट त्यांनी केलीच पाहिजे, ह्यामुळे संपूर्ण जग प्रज्वलित होईल. नमस्कार सद्गुरु, यावर्षी लोकसभेच्या निवडणुका येत आहेत. तर नवीन निवडून आलेल्या सरकारने कोणती एक गोष्ट करावी अशी तुमची इच्छा आहे? There are many things that the country needs. देशाला भरपूर गोष्टींची गरज आहे. आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने चालना मिळणं गरजेचं आहे, जे पुढच्या 5 ते 10 वर्षात नक्कीच घडून येईल मला वाटतं. शिक्षणात परिवर्तन होणं गरजेचं आहे. पण तुम्ही मला एकच गोष्ट विचारताय. ओनली वन थिंग. एकच गोष्ट? माझ्याकडे अनेक गोष्टी आहेत, पण जर एकच गोष्ट असेल, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, ही संस्कृती वर येऊन पुढच्या 25 वर्षात महत्वाची भूमिका घेण्यासाठी, ती म्हणजे हिंदू मंदिर हिंदूंच्या हातात यायला हवी. Why? हे का महत्वाचं आहे? कारण तुम्ही समजून घ्यायला हवं, हिंदू मंदिर हे प्रार्थनेचं स्थळ नाहीये, ती पूजेची सुद्धा जागा नाहीये. ह्या ऊर्जेच्या स्तरावर प्राणप्रतिष्ठित जागा होत्या, वेगवेगळ्या हेतूंसाठी, जेणेकरून मनुष्यांचा विकास होईल. आणि तसं झालंच. भूतकाळामध्ये जेव्हा बहुतेक जगाला कशाचाही थांग पत्ता नव्हता, आपल्याकडे उच्च पातळीचं गणित होतं, संगीत, खगोलशास्त्र, आध्यात्मिक प्रक्रिया होती. जर तुम्ही 5,000-10,000 वर्षांपूर्वीच्या इथे असलेल्या लोकांची विचार प्रक्रिया बघितली, तर जगात कुठेही असं काहीच घडलं नव्हतं. हे सगळं घडलं कारण आपण गुंतवणूक केली मानवाच्या आंतरिक कल्याणामध्ये. मंदिरं हे त्याचं भौतिक स्मारकाच्या रूपात प्रतिनिधित्व करतात. ती पूजेची जागा नाहीये, ती प्रार्थनेची जागा नाहीये, जिथे कोणीतरी तुम्हाला सांगतंय, तुम्ही मला इतके पैसे द्या, मग मी तुमचा निरोप देवाला पाठवतो आणि तो प्रतिसाद देईल आणि तुमच्याशी बोलेल आणि हे सगळं. इथे तुम्ही तिथे जाता फक्त दर्शन घेण्यासाठी, प्रार्थना करायला नाही, हे समजून घ्यायला हवं. तुम्ही मंदिरात पूजा करायला गेला नाही, तुम्ही तिथे फक्त दर्शनासाठी गेलात. पण तुम्ही गप्प बसू शकत नाही, तुम्ही सगळ्या प्रकारच्या फालतू गोष्टींचा विचार करू लागाल, म्हणून त्यांनी तुम्हाला काहीतरी म्हणायला शिकवलं. अशा भाषेत जी साधारणपणे तुम्हाला कळत नाही, कारण तुम्हाला फक्त एकाग्र ठेवण्यासाठी. हे दर्शनाबद्दल आहे, ते रूप आत्मसात करणं तुमच्या स्वतःमध्ये. हे देवाला बोलवण्याबद्दल नाहीये, हे देव बनण्याबद्दल आहे. हे कोणाला तरी खाली बोलवून तुमच्यासाठी काहीतरी करायला सांगण्याबद्दल नाहीये, हे स्वतःला उंचावण्याबद्दल आहे, त्या शक्यतेपर्यंत. आता आपण स्वतःला एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र मानतो, जे की आपण नाही होत. कारण बहुतेक हिंदू मंदिर सरकारच्या हातात आहेत, सरकारी क्लर्क्सद्वारे चालवली जातात, पद्धतशीरपणे उद्ध्वस्त केली जातात. मंदिर नावाची कोणतीही गोष्ट नसते भक्तांशिवाय. भक्ताच्या हातातच एखादी गोष्ट पवित्र होते, नाही का? एक कर्मचारी जो त्याच्या पुढच्या वेतनवाढीकडे बघत असतो, तो अशी गोष्ट हाताळू शकतो का ज्यामुळे ती शक्यता लोकांपर्यंत पोहोचेल? आणि मंदिर हे कला, संगीत, संस्कृती सगळ्यांचं केंद्रस्थान होतं. हे सगळं पूर्णपणे नष्ट केलं जातंय. तर हा माझी संस्कृती विरुद्ध तुमच्या संस्कृतीचा प्रश्न नाहीये. ही एक जागरूक संस्कृती आहे जी अशा प्रकारे निर्माण केली होती की मानवी चेतना ही तुमच्या जीवनाचा सगळ्यात महत्वाचा भाग असेल. इतर गोष्टी दुय्यम आहेत. म्हणूनच जेव्हा लोक झोपड्यांमध्ये राहत होते तेव्हा त्यांनी अशी मंदिरं बांधली ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चरचा विलक्षण आविष्कार आणि प्रचंड श्रम
कशी 1000 वर्षांपूर्वी 2000 वर्षांपूर्वी 5000 वर्षांपूर्वी त्यांनी ही मंदिरं बांधली असावीत, जेव्हा कुठलीच यंत्र नव्हती, वाहतुकीची साधनं नव्हती, जसं की मशिनरी वाहून नेण्यासाठी किंवा दगड उचलण्यासाठी। लाखो टन दगड वापरून मानवी हातांनी हे सगळं कसं केलं असावं, जेव्हा तुम्ही खरोखरच ह्याचा विचार करता, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही प्राचीन मंदिराला भेट द्याल, तुम्ही ह्याकडे पाहिलं पाहिजे। समजा तुम्ही इथे असता 1000 वर्षांपूर्वी किंवा 1500 वर्षांपूर्वी, तुम्ही हे कसं उभं केलं असतं कुठल्याही यंत्रांशिवाय, विचार करणं सुद्धा अक्षरशः अशक्य आहे। पण त्यांनी ह्या गोष्टी केल्या कारण त्यांनी पाहिलं, मानवी उत्क्रांती सर्वात महत्वाची गोष्ट आहे। मानवी उत्क्रांतीचा वेग वाढवणं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे। आज तुम्ही एखादी बरं का आलिशान कार चालवताय की नाही, महालात राहताय की नाही, ही महत्वाची गोष्ट नाही आहे। मानवी उत्क्रांती हीच सर्वात महत्वाची गोष्ट आहे। त्या प्रक्रियेचा वेग कसा वाढवायचा, कारण मानवी उत्क्रांती अशा टप्प्यावर आली आहे जिथे ती जागरूकपणे विकसित होऊ शकते। ह्याचा अर्थ तुम्ही लाखो वर्ष घेऊ शकता किंवा तुम्ही उद्या सकाळी तिथे पोहोचू शकता, ती तुमची निवड आहे। ती निवड करता यावी ह्यासाठीच आपण ही मंदिरं बांधली। पण आता सगळेजण तुमचा समाज विरुद्ध माझा समाज असा विचार करत असल्याने ही स्पर्धेची प्रक्रिया होते। ही काही कुणासोबतही स्पर्धा नाहीये, ही मानवी कल्याणाची साधन आहेत। ह्यांच्याशिवाय आपण खालच्या पातळीवर जगत राहू। 1993 जेव्हा आम्ही सर्वात पहिल्यांदा ह्या जागी आलो, अगदी पहिल्या वेळी जेव्हा होलनेस कार्यक्रमात काही 68 लोक माझ्यासोबत होती 90 दिवसांसाठी, अगदी पहिल्या वेळेस, मी इतर कुठल्याही मनुष्याशी हे बोललो नव्हतो, जरी मी हे माझ्या आत 18 वर्षांसाठी घेऊन गरोदर होतो। अगदी पहिल्या वेळी मी बोललो की आपल्याला ध्यानलिंग मंदिर बांधायचंय। लगेचच ज्या क्षणी तुम्ही शिक्षित असता तुम्ही असे असता, कारण मी सुद्धा त्याच शिक्षणातून गेलोय, मंदिर का आपण शाळा का नाही बांधू शकत, हॉस्पिटल का नाही बांधू शकत, मी म्हणालो त्या सगळ्या गोष्टी नंतर करू, आधी आपल्याला हे बांधायची गरज आहे, कारण मी हे घेऊन गरोदर आहे, मी कायमसाठी हे धरून ठेवू शकत नाही। हॅलो, मला हे करायलाच पाहिजे। तर आज जर इथे शाळा असली असती मंदिराऐवजी किंवा एखादं हॉस्पिटल असलं असतं, तर तुम्ही इथे असला असता का, मी विचारतोय। कदाचित आजारी पडला असतात तर आला असतात, किंवा तुम्हाला खूप मुलं असती तर ऍडमिशनसाठी रांगेत उभे असता, नाहीतर तुम्ही इथे नसता। तर हे महत्वाचं आहे, मानवी जीवनात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या उत्क्रांतीचा वेग वाढवणं एका मोठ्या शक्यतेच्या दिशेने। ह्याच हेतूने आपण ही मंदिरं प्रचंड कष्ट घेऊन बांधली, आणि हरेक प्रकारची, प्रत्येक प्रकारच्या मनुष्यासाठी, प्रत्येक प्रकारच्या हेतूसाठी जो मनुष्यांचा असू शकतो त्या सगळ्यासाठी। पण आज जी आक्रमणांमध्ये उद्ध्वस्त झाली आहेत ती सोडून, ती मंदिरं सोडून जी अजून शाबूत आहेत ती सरकारी कर्मचारी चालवत आहेत, ही एक गोष्ट त्यांनी केलीच पाहिजे, कारण लोक ह्यासाठी थांबलेली आहेत। कारण हिंदू हा एक मूक प्राणी आहे, याचा अर्थ ते साधारणपणे तोंड उघडत नाहीत, जे काही म्हणाल, कारण ह्या 1000 वर्षांच्या आक्रमणांनी त्यांना हे शिकवलंय, जर तुम्ही तुमच्या वर बघितलं तर तुमचं डोकं जाऊ शकतं, डोकं खाली करून चाला। तर ह्याचा अर्थ असा नाही की आपल्याला कोणाशी भांडायचंय। आपण म्हणतोय प्रत्येक धर्माकडे समान हक्क आहे, प्रत्येक धर्माकडे त्यांना हवं ते करण्याचं स्वातंत्र्य आहे। जेव्हा असं आहे, मंदिर का बरं सरकार चालवतंय? केवळ तिथे पैसे आहेत म्हणून, तिथे संपत्ती आहे, असंही सगळे दागिने सोनं हिरे सगळं काही इंग्रज लोक जे घेऊन जाऊ शकले ते घेऊन गेले, जहाजांमध्ये भरभरून अनेक प्रकारे दुसऱ्या महायुद्धाच्या मोठ्या भागाचा खर्च भारतीय मंदिरांमधल्या सोन्याने पुरवला होता, एक खूप मोठा भाग। पण त्यानंतर स्वतंत्र भारतात राजकारण्यांनी सगळं काही लुटलंय, खड्ड्यात गेलं ते सोनं। मला त्या सोन्यात आणि हिऱ्यांमध्ये रस नाहीये, जे मंदिरांमध्ये होतं किंवा अजून आहे मला त्याचं काय नाही। ही ऊर्जेची रूपं आहेत, ही जिवंत ठेवली पाहिजेत भावी पिढ्यांना ह्याचा फायदा होण्यासाठी, पण त्यासाठी वेळ संपत चालली आहे। म्हणून ह्याने काय होईल, ह्याने संपूर्ण जग प्रज्वलित होईल जर आपण ह्या जागा जिवंत ठेवल्या। हे फक्त हिंदूंसाठी नाही आहे, धरतीवरच्या प्रत्येक मनुष्यासाठी ह्यातून फायदा होईल, धरतीवरच्या प्रत्येक प्राण्याचा ह्यातून फायदा होईल। हे करण्याची ही एक पद्धत आहे।
आणि अनेक राष्ट्र भारताच्या बाहेरच्यांना आता हे लक्षात येत आहे. पण इथे राजकीय कारणांसाठी आणि लोभापायी आपण हे अशा स्थितीत ठेवतोय. जर मला एक गोष्ट नव्या सरकारकडून मागायची असेल तर ही एक गोष्ट झाली पाहिजे, कारण हे आपण कशाप्रकारे स्वतःला शिक्षित करतो ते रूपांतरित करेल. आपण स्वतःकडे आणि इतरांकडे कसं बघतो ते रूपांतरित करेल. मला सांगा, ह्या तरुण मुलीकडे असं बघणं चांगलं आहे की असं बघणं? मी विचारतोय. त्यासाठी सुद्धा जागा असेल इतर कुठे एका ठराविक नात्यामध्ये. पण जेव्हा ती रस्त्यावर माझ्या पुढे येते तेव्हा तिच्याकडे असं बघणं चांगलं नाही आहे का? हॅलो, तिच्यासाठी, माझ्यासाठी, समाजासाठी हे चांगलं नाही आहे का? हाच अर्थ होतो याचा, की आता लोक टिंगल करतायत, त्यांच्याकडे 33 कोटी देवी देवता आहेत, काय वेडेपण आहे? बरं का, साप एक देव आहे, गाय एक देव आहे, बैल एक देव आहे, का एक पान सुद्धा देव आहे? सृष्टीच्या प्रत्येक कणात देव आहे. जरी मी एक अणू बघितला, जरी मी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये एक अणू बघितला, तर पहिली गोष्ट जी मी करेन ती म्हणजे असं, हॅलो. कारण हे महत्वाचं आहे, ही संस्कृती महत्वाची आहे इतर जगासाठी. कारण बाकीचं जग दुर्दैवाने स्पर्धेच्या मोडमध्ये, जे काही ते पाहतात त्यांना ते जिंकायचं असतं, जे काही पाहतात त्याला नमस्कार करणं हे त्यांच्यात नाही आहे. हे आलं पाहिजे, ही मंदिरं जिवंत ठेवली पाहिजेत, फक्त स्मारक म्हणून नाही पण जिवंत स्वरूपात. ही जिवंत साधनं म्हणून निर्माण केली होती मानवी चेतना रूपांतरित करण्यासाठी. हे परत आणायला पाहिजे. तुम्ही मला एकच गोष्ट विचारली म्हणून मी हे म्हणतोय, जे कोणी निवडून येतं ही एक गोष्ट घडलीच पाहिजे.